आज आठ एप्रिल दोन हजार एकवीस शिक्षकांचं पगार कधी होणार हा जो प्रश्न आहे तो सर्वसामान्य शिक्षक प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकांना पडलेला आहे यामध्ये काही विभागांचे पगार जे आहे ते होण्यास काही दिवसांपासून सुरुवात देखील झालेली आहे आणि त्यामध्ये अडचणी देखील येत आहे तर काय काय अडचणी येत आहेत मा त्याची माहिती आज आपण बघणार आहोत त्यानंतर औरंगाबाद विभागाचे उद्यापासून पगार जमा होण्याकरिता सुरुवात येणार आहे आणि पगार सुरू होत असताना देखील काही अडथळे येणार आहे ते अडथळे देखील आपण वेळोवेळी वेड़ बघणार आहोत जेणेकरून सर्व शिक्षकांना पगार जे आहे ते त्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होण्याकरिता जे काही अडथळे येतील ते आपण बघणार आहोत जेणेकरून ते अडथळे दूर होण्या हो होऊन शिक्षकांना लवकरात लवकर पगार मिळू शकतो त्यानंतर ऑनलाईन वेतनाकरिता शालार्थ आय डी परिपत्रक केव्हा येणार याविषयी देखील माहिती आपण बघणार आहोत का शालार्थ आय डी महत्त्वाचा आहे त्याची माहिती आपण पुढं बघणार आहोत तर सर्वात प्रथम जे औरंगाबाद विभागाची करिता स्वतः शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांनी पाठपुरावा केलेला होता आणि तो पाठपुरावा करून त्यातले जे काही वेतन पथक का असेल जिल्हा परिषद असेल या ठिकाणी पाठपुरावा केला आणि त्या ठिकाणावरून आता वेतन जे आहे ते निर्गमित होण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण जवळपास झालेली आहे उद्यापासून जे शिक्षकांचं मग त्यामध्ये प्राथमिक माध्यमिक मा उच्च माध्यमिक मुख्याध्यापकांचं सॅलरी अकाउंट असेल किंवा प्राचार्यांचं चा कि सॅलरी अकाउंट असेल त्या अकाउंटमध्ये पगार जमा होतील आणि पगार जमा झाल्यानंतर सॅलरी अकाउंटला पगार जमा झाल्यानंतर त्यानंतर शिक्षकांनी त्यांचं जे प पत्र जे पगाराचं जे काही बिल असेल ते त्या बँकेमध्ये जमा करायचं आहे आणि बँकेमध्ये जमा केल्यानंतर आपल्या खात्यामध्ये पगार जो आहे तो वर्ग होईल अशा पद्धतीने ही पूर्ण प्रक्रिया असणार आहे परंतु हे होत असताना जे आपण बँकेचा अकाउंट नंबर त्या ठिकाणी दिलेला आहे तो व्यवस्थित दिलेला आहे का चार अंकी दिलेला आहे का पंधरा सोळा अंकी दिलेला आहे का ही देखील व्यवस्थित खात्री करून पहा कारण इतर विभागामध्ये तशी अडचण जी आहे ती येत आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये यामध्ये प्रामुख्याने ही माहिती समोर येत आहे यामध्ये काही अहमदनगर जिल्ह्यामध्ये काही विभाग काही जे प्राथमिक माध्यम उच्च माध्यमिक शिक्षक आहे यांचे पगार झालेले आहे आणि काही शिक्षकांचे पगार मात्र अजून झालेले नाही आहे त्यामध्ये अशी प्राथमिक माहिती शिक्षकांकडून समोर येत आहे की जे त्या ठिकाणी जी जिल्हा बँक आहे अहमदनगर जिल्हा बँक तर त्याचा जो अकाऊंट नंबर आहे तो सोळा अंकी अकाऊंट नंबर आहे परंतु शिक्षकांनी किंवा जे काही ज्यांनी बिलं त्या ठिकाणी सादर केलेले आहे त्यांनी त्या ठिकाणी चार अंकीच अकाउंट नंबर जो आहे तो दिलेला आहे आणि चार अंकी अकाऊंट नंबर दिल्यामुळं काही शाळांचे बिलं जे आहे ते अजून मंजूर झालेले नाही आहे त्यामध्ये ट्रेजरीला जमा झालेली नाही आहे किंवा शिक्षकांच्या खात्यामध्ये पगार जे आहे ते जमा होऊ शकले नाही आहे तर हा सर्वात मोठा मोठा जो अडथळा जो आहे तो नगर जिल्ह्यामधून समोर येत आहे चार अंकी अकाउंट नंबर त्या ठिकाणी दिलेला आहे शिक्षकांनी आणि त्यामुळं पगार जे आहे ते खात्यामध्ये जमा झालेले नाही आहे त्या ठिकाणी सोळा अंकी अकाऊंट नंबर देणं गरजेचं आहे असंच जो प्रश्न आहे तो इतर ठिकाणी देखील येऊ शकतो त्यामुळे आपला जो अकाउंट नंबर असेल तो पूर्ण अकाऊंट नंबर हा देणं गरजेचं आहे त्या अकाउंट नंबरमध्ये पगार जे आहे ते तुमची व्यवस्थित होऊ शकतील त्यानंतर पुणे विभागाची जर परिस्थिती बघितली तर पुणे विभागामध्ये देखील माननीय शिक्षक आमदार पदवीधर आमदार जयंत आजगावकर असतील किंवा इतर पदवीधर आमदार असतील हे देखील त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे स्वतः विक्रम काळे यांनी देखील पुणे विभागाकरिता फोन लावून चौकशी केलेली होती आणि त्या ठिकाणी जे पे युनिट असेल किंवा जिल्हा परिषद असेल त्यामध्ये पुणे ग्रामीणची जी प्राथमिक माहिती समोर येत आहे तर त्या ठिकाणी एकच ज्या मॅडम आहे त्या काम करत आहे आणि त्यांना असिस्टंट देखील एकच मॅडम आहे त्याच्यामुळं दोनच व्यक्तींवरती हे सर्व काम कामाचा जो व्याप आहे तो आलेला आहे आणि तरी देखील शिक्षकांचं वीस टक्के चाळी वीस टक्के अनुदान असेल चाळीस टक्के अनुदान असेल या अनुदानाच्या बिलाचं काम जे आहे ते त्या काम, चा ठिकाणी चा चा चालू आहे आणि आजपासून जे बिलं आहे ते जमा होण्याकरिता सुरुवात देखील झालेली आहे कारण कालच त्या ठिकाणी माहिती दिलेली होती आजपासून बिलं जमा होण्याकरिता सुरुवात होतील लवकरात लवकर आता याकरिता बाकीच्या इतर ज्या शिक्षकांचे बिलं जमा झालेली नसतील त्यांनी लवकरात लवकर पाठपुरावा जो आहे तो करून घ्यायचा आहे अकाउंट नंबर व्यवस्थित दिलेला आहे का नाही त्याची खात्री करून घ्यायची आहे आणि आपल्या खात्यामध्ये पगार जो आहे तो जमा करून घ्यायचा आहे यामध्ये कुणाला जर काही अडथळा आला तर त्यांनी स्वतः पे युनिटला येऊन जिल्हा परिषद या ठिकाणी ज्या ठिकाणी बिलं तुम्ही सादर केलेली आहे देयक ज्या ठिकाणी दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन स्वतः आपण अकाउंट नंबर व्यवस्थित दिलेला आहे की नाही ती खात्री करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये जो पगार आहे तो व्यवस्थित जमा होऊ शकतो त्यानंतर आता पुढची जी प्राथमिक माहिती समोर येत आहे तर आता हे तर आता जे देयक आहे हे देयक ऑफलाईन पद्धतीने सर्व देयक आहे ऑफलाईन पद्धतीने पगार जमा होतोय आणि त्याच्यामुळं हे अडथळे जे आहे पगार जमा होत असताना अकाउंट नंबर असेल किंवा इतर अडथळे किंवा ट्रेझरीमध्ये जमा केल्यानंतर पुन्हा शिक्षकांच्या खात्यामध्ये जमा होण्याचे जे अडथळे आहे ते ऑफलाईन वेतनामध्ये सर्वात जास्त असतात परंतु ऑनलाईन वेतन जे आहे त्याच्यामध्ये हे अडथळे नसतात शालार्थ जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरतीच बिलं जे आहे ते दाखल केले जातात आणि त्याच्यावरूनच शिक्षकांच्या खात्यामध्ये डायरेक्ट नॅशनलाइज जी बँक असते त्या नॅशनलाइज बँकेमार्फत शिक्षकांच्या खात्यामध्ये पगार जो आहे तो जमा होत असतो त्यामध्ये प्रामुख्याने बँक ऑफ महाराष्ट्राचं जर सॅलरी अकाउंट जर असेल तर त्या व्यक्तीचं ते सॅलरी अकाउंट असणारे बँक ऑफ महाराष्ट्राचं त्याला विमा संरक्षण जे आहे पन्नास लाखापेक्षा जास्त विमा संरक्षण मिळतं त्याचसोबत त्यांना ए टी एम कार्ड असेल नेट बँकिंग असेल डेबिट कार्ड असेल अशा आसे सुविधा देखील मिळतात बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जर सॅलरी अकाउंट असेल तर डेबिट कार्डवरती एक लाखापर्यंत कर्ज जे आहे किंवा आपण खर्च जो आहे तो करू शकतो जरी आपल्या अकाउंट बॅलन्स झिरो असेल तरी आपण जवळपास पन्नास हजार ते एक लाखापर्यंत खर्च जो आहे तो करू शकतो म्हणजे यदा कदाचित एखाद्या शिक्षकाला पगार जो आहे तो त्याच्या खात्यामध्ये झिरो झाला असेल आणि त्याला जर गरज असेल पैशाची तर इकडे तिकडे न मागता त्याच्याकडे जर डेबिट कार्ड असेल तर तो त्या क जे आहे खर्च करू शकतो एक लाखापर्यंत त्याची खर्च करण्याची मर्यादा आहे आणि ज्यावेळेस पुन्हा पगार होईल त्यावेळेस ते डिडक्शन जे आहे ते ॲटोमॅटिकली होणार आहे म्हणजे जो काही खर्च केलेला असेल तो पगारातून ॲटोमॅटिकली वाजा जो आहे तो केला जात असतो त्याच्यामुळं अशा पद्धतीचं नेट बँकिंग असेल एन एफ टी करण्याची सुविधा ही बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये मा असते आणि त्याचसोबत इतर देखील संरक्षण जे आहे त्या कर्मचाऱ्याला हे मिळत असतात ता बँक ऑफ महाराष्ट्रामधून मा त्याच्यामुळं ते जर तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्राचं अकाऊंट जे आहे ते सॅलरी अकाउंट जर तयार केलं तर असे फायदे जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे मोबाईलमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राचं जे ॲप आहे ते ॲपच्या माध्यमातून तुम्ही पैसे जे आहे ते पाठवू शकता पैसे मागवू शकता कुठेही शॉपिंग मॉलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला काही विकत घेतल्यानंतर कोणत्या दुकानात विकत घेतल्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्राच्या ॲपच्या माध्यमातून तुम्ही त्याचे जे आहे व्यवहार करू शकतात आणि त्याच सोबत गुगल पेवरती देखील तुम्हाला अकाउंट जे आहे बँक ऑफ महाराष्ट्राचं ते जोडण्याकरिता गुगल पे असेल भीम असेल भीम ॲप असेल पेटीएम असेल असे वेगवेगळे जे ॲप्लिकेशन आहे नेट बँकिंगकरिता किंवा ऑनलाईन शॉपिंगकरिता तर त्यावरती तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्राचा अकाउंट जे आहे ते जोडू शकता जेणेकरून तुम्हाला पैसे खिशामध्ये बाळगण्याची गरज पडणार नाही तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सर्व व्यवहार जे आहे ते फिरवू शकता तर त्याकरिता तुम्हाला ऑनलाईन वेतन होणं गरजेचं आहे आणि त्याकरिता शालार्थ आय डी हा अत्यंत महत्त्वाचा आहे शालार्थ आय डी जर असेल तर तुमचं वेतन जे आहे ते ऑनलाईन होऊ शकतं परंतु आता आ, शिक्षक समन्वय संघ यांच्याकडून काही दिवसामध्ये निश्चित अपडेट याविषयी येऊ शकते पाठपुरावा जो आहे तो यामध्ये होऊ शकतो कारण शालार्थ आय डी काढण्याकरिता पत्र जे आहे ते निर्गमित होणार होतं परंतु अजून देखील पत्र जे आहे ते निर्गमित झालेलं नाही आहे शालेय शिक्षण विभागाकडून ते पत्र केव्हा निर्गमित होणार आहे याकडे याकडे सर्वसामान्य शिक्षकांचं लक्ष लागलेलं आहे कारण शालार्थ आय डी असेल तर शिक्षकांचा पगार जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने होऊ शकतो डायरेक्ट शिक्षकांच्या खात्यामध्ये पगार जमा होईल आणि त्यांना कुठल्याही पद्धतीचं असं जे देयक किंवा इतर जे काही काम करावं लागतं त्याची जास्त गरज जी जा आहे ती पडणार नाही किंवा अकाऊंट नंबर चेक करायची चे गरज पडणार नाही थेट शिक्षकांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पगार जो आहे तो जमा होत असतो त्याच्यामुळे शालार्थ आय डी काढून निश्चित शिक्षकांना फायदा जो आहे तो होऊ शकतो कारण भविष्यामध्ये देखील काही नियमावली बदलेल तर ती नियमावली बदलण्यापूर्वी सर्व जे वीस टक्के चाळीस टक्के अनुदानावरील जे शिक्षक असतील त्यांची शालार्थ आय डी काढून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याचसोबत त्या, त्या शालार्थ आय डी करता वीस टक्के अनुदानाचं जे अप्रुव्हल आहे ते किंवा चाळीस टक्के अनुदानाचं अप्रुव्हल लागतं का नाही तर त्याविषयी देखील भविष्यामध्ये आंदोलन किंवा शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांना सांगून आहे त्या अप्रुव्हलवरतीच शालार्थ आय डी काढून देण्याची सुविधा करून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि तसं जर पत्र निर्गमित मंत्रालयातून झालं तर निश्चित सर्व शिक्षकांना याचा फायदा होऊ शकतो तर हे पत्र केव्हा निर्गमित होणार याकरिता शिक्षक समन्वय संघ शिक्षक आमदार पदवीधर आमदार सातत्याने पाठपुरावा करत आहे त्याची माहिती आल्यानंतर ती माहिती आपण वेळोवेळी बघणार आहोत